ख्रिसमसच्या सणानिमित्त पोलीस मुख्यालयातील मिशन सत्यवचन संस्थेच्या वतीनं जिल्हा कारागृहातील बंदीवानांना उबदार ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. यावेळी बंदीवानांना प्रभू येशूचा सकारात्मक जीवनाचा संदेशही देण्यात आला आहे. ख्रिसमसच्या सणानिमित्त संस्थेच्या वतीनं अहमदनगर जिल्हा कारागृहातील बंदीवानांना थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी पोलीस मुख्यालय येथील जीवन हंगा मंदिर आणि मिशन सत्यवचन संस्थेच्या वतीनं उबदार ब्लँकेटची भेट देण्यात आली. कार्यक्रमास कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, श्यामाकांत शेडगे, संस्थेचे संजीव पाटोळे, पत्रकार किरण बोरुडे, मास्टर राजू आल्हाट, संदीप ठोंबे, राजू भिंगार दिवे, आयुष पाटोळे, राहुल विधाते, योगेश शिंगाडे, अक्षता पाटोळे, संगीता पाटोळे, कोमल मोहिते, काजल मोहिते, अंजली माने, महिला तुरुंग कर्मचारी रुपाली लोहाळे, सुनीता आव्हाड आदी उपस्थित होते. पाटोळे आणि सावंत यांनी बंदीवानांनी प्रभू येशूचा संदेश आचरणात आणण्याचं आवाहन केलं. आज अहमदनगर जिल्हा कारागृह येथे 25 डिसेंबर ख्रिसमस नाताळ दिनानिमित्त या ठिकाणी जिवंत हंगाम मंदिर पोलीस मुख्यालय अहमदनगर या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी बंद्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्त त्यांनी येशूच्या विचाराबद्दल त्यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे बंद्यांसाठी ब्लँकेट वाटप चा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. खरोखरच हा जगामध्ये ख्रिसमस हा सण साजरा केला जातो, त्याचप्रमाणे आमच्या बंदी बांधवांनासुद्धा हा जो कार्यक्रम आहे तो त्यांचे विचार ऐकता यावेत म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आज 24 डिसेंबर जगाच्या तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताचा आज जन्मदिवस. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे की पाप करू नका, पापाची क्षमा करण्यासाठी मी आलेलो आहे. आपल्याकडून जे पूर्वी पाप झालं आहे ते पापाचा तुम्ही पश्चाताप करा, पापाची क्षमा मागा, तुम्हाला क्षमा करणार. आज हाच संदेश, पाप म्हणजे काय, जे चांगलं आहे ते करणं, कळत असूनही जो तो करीत नाही ते त्याला पाप आहे. आज हा संदेश घेऊन आम्ही या सबजेलमधील कैद्यांच्या भेटीला आलो होतो. आज सगळं जग ख्रिस्त जन्माचा उत्सव साजरा करणार आहे, परंतु आज आम्ही या बंदीवानांना सुवार्ता सांगण्यासाठी इथं आलो आहे. आणि आमची अपेक्षा आहे की हे बंदिवान प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणाचा संदेशाचा स्वीकार करून त्यांच्या जीवनामध्ये निश्चितच असे बदल करतील अशा हेतूने आम्ही ह्या सबजेलमध्ये आलो आहे. येशू हाच प्रभू आहे. जिवंत हंगामाचे मंदिर, पोलीस हेडक्वार्टर आणि मिशन सत्यवचन या संस्थेच्या वतीने आज आम्ही या जेलमधील 180 कैद्यांना प्रेमाची ऊब म्हणून रग भेट दिली. आम्हाला सावंतसाहेबांनी परवानगी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि सर्व सबजेल शाखेचे कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो. आज आपण ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी आमचे मित्र संजीव पाटोळे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांनी सांगितलं की या कार्यक्रमासाठी साहेब तुम्ही या, पण मी म्हटलं मला त्या संदर्भात काही जास्त माहिती नाही. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की पत्रकार हा भाषण करणारा नसतो, हा मला लिहिण्याची जास्त माहिती आहे, बोलण्याची सवय आम्हाला नसते. आज पहिल्यांदा मी बोलायला उभा राहिलो तर मला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटायला लागलं. आता मी काय उपदेश करणार, मी तुमच्यासारखाच आहे, मी काही वेगळा नाही कोणी, मी तुमच्यातलंच आहे. विषय असा आहे की प्रत्येकाकडून चुका होत असतात, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायचा असतो. बंदीवानांनीही ख्रिसमस निमित्त मिळालेल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.